नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। नमस्कार, मी नूतन। आपण बघताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। भिलोडी पोलिसांनी फसवणूक प्रकरणाचा 8 दिवसांच्या आत छडा लावून फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत नागोराव काळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील 3 लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे। भिलोडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भिलोडी पोलीस ठाणे येथे गणपती मांगलेकर राहणारा नागठाणे तालुका पलूस यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी ऊसतोड मुकादम प्रशांत नागोराव काळे अंदाजे वयवर्ष 26 राहणार रांजणा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याच्याविरुद्ध फसवणूक झाल्याबाबत गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा तपास भिलोडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माणिक मोरे, पोलीस अंमलदार विशाल पागे व पोलीस अमोल कदम हे करत होते। भिलोडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तपासाची गती वाढवत सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले। सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रशांत नागोराव काळे हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे असल्याबाबतची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक सांगले यांच्या परवानगीने पुसद येथे जाऊन सदर संशयित आरोपी प्रशांत काळे यास अत्यंत शितापीने सापळा रचून ताब्यात घेतले। त्यानंतर त्यास 23 ऑक्टोबर रोजी भिलोडी पोलीस ठाण्यात आणले गेले। त्यानंतर त्यास पलूस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 24 ऑक्टोबर पर्यंत 1 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला होता। पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सदर संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 3 लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। सदर संशयित आरोपी 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।